महेश चे पांच वर्षापूर्वीचे वर्षापूर्वीचे वय 15 वर्ष होते तर आजचे वय किती महेशचं 15 वर्षांपूर्वीचं वय किती होतं 5 वर्षांपूर्वीचं वय किती होतं 15 वर्ष तर त्याचं आजचं वय काढायचं कोणाचं महेशचं पण आपण y वजा 5 बरोबर 15 y बरोबर 5 वजा 15 मग आपण काय करायचं दोन्ही बाजू 4 मिळवायचं 5 मिळवायचं बरोबर y वजा 5 आणि 5 बरोबर 15 आणि 5 y वजा 5 आणि 5 वजा 5 5 5 0 बरोबर 15 आणि 5 20 म्हणून y बरोबर 20 म्हणजे महेशचे आजचे वय 15 वर्ष आजचे वय 20 वर्ष आहे म्हणजे आजचे वय किती आहे 20 वर्ष आपण कोणतेही उदाहरण घेताना काय करायचं दोन्हीकडे ही संख्या मिळवायची आता एक उदाहरण आता त्याच्या पुढचा 5 चॉकलेटची किंमत 5 चॉकलेट ची किंमत 25 रुपये आहे 5 चॉकलेटची किंमत किती आहे 25 रुपये आहे तर एका चॉकलेटची तर एका एका चॉकलेटची किंमत किती इथं काय करायचं एकावरून आणि एकाची आणि एकावरून एकाची किंमत काढायची आणि एकावरून एकाची किंमत काढायची म्हणजे कोणती क्रिया करावी लागेल आणि एकावरून एकाची किंमत काढायची म्हणजे भागाकार क्रिया करायची पाच चॉकलेटची किंमत
25 रुपये. तर एक चॉकलेटची किंमत किंमत बरोबर 25 भागिले 5. 25 ला जर 5 ने भागलं तर बाकी काय असतो 5 चा 5 चा 5 25. म्हणून एका चॉकलेटची किंमत बरोबर 5 रुपये. आणि एकावरून एकाची आणि म्हणजे एकापेक्षा जास्त चॉकलेट आहेत एक चॉकलेट आहे 5 त्यांची किंमत किती आहे 25. आणि एकावरून एकाची किंमत काढायची म्हणजे काय करावं लागतं आपल्याला 5 चॉकलेट आहेत त्याच्यावरून एका चॉकलेटची किंमत काढायची 5 चॉकलेट वरून एका चॉकलेटची किंमत काढायची. एका पेढ्याच्या बॉक्स मध्ये एका पेढ्यांच्या बॉक्स मध्ये एका पेढ्याच्या बॉक्स मध्ये काही पेढे आहेत काही पेढे आहेत काही पेढे आहेत प्रत्येकाला दोन पेढे याप्रमाणे प्रत्येकाला दोन पेढे याप्रमाणे याप्रमाणे प्रत्येकाला दोन पेढे याप्रमाणे वाटल्यास वाटल्यास ते 20 मुलांना पुरतात ते 20 मुलांना 20 मुलांना पुरतात. तर बॉक्स मध्ये एकूण पेढे किती तर बॉक्स मध्ये एकूण पेढे किती त्या बॉक्स मध्ये किती पेढे आहेत ते आपल्याला माहिती नाही. मग आपल्याला काय करायचं होता एका मुलाला किती पेढे दिले दोन किती मुलं आहेत त्या वर्गामध्ये 20 मुलं आहेत. मग काय करावं लागलं आपल्याला पी भागिले 2 बरोबर 20 बरोबर आहे का तरी तर पी छेद 2 गुणिले 2 बरोबर 20 गुणिले 2 बेटवे बरोबर 20 लगाय बरोबर 20 दोनी 40. त्या बॉक्स मध्ये
त्या बॉक्स मध्ये 40 पेढे होते. समजलं का? कसं सोडवायचं समजलं का? उदाहरण समीकरणामध्ये